चंदनवंदनगड पाहण्यासाठी तुम्ही कसे याल? पुण्यापासून वंदनगडाची अंतर 95 किमी, फलटणपासून 74 किमी आणि चंदन सातारा शहरापासून 24 किमी असे अंतर आहे. चंदनवंदनगड हे जुळे किल्ले असून सह्याद्री पर्वतरांगेतील महादेव डोंगररांग ही उपरांग प्रतापगडापासून सुरू होऊन कोरेगाव तालुक्यामध्ये जाते. हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्रसपाटीपासून वंदनगडाची उंची 3836 फूट एवढी आहे. आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने आम्ही सातारा शहर येथून वंदनगडाची सफर करण्याकरता रवाना झालो आणि गणपतीच्या खिंडीत 3 वाजताच्या सुमारास पोचलो. या ठिकाणी श्री निकम यांचा टी स्टॉल असून येथे चांगल्या प्रतीचा वडापाव आणि चहासुद्धा मिळतो. एक वेळ ट्रॅकिंग करणाऱ्यांनी अनुभव घेण्यास काहीच हरकत नाही. निकम यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि मधुर भाष्य आपल्याला वडापाव घेण्यास मजबूर केल्याशिवाय राहत नाही. आपणास विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा आणि हा व्हिडिओ आपल्याला जरूर आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद. गाव कुठलं खालचं पायथ्याचं, या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव एक बेलमाशी त्या बाजूला आहे, एक खोलवडी, दुधनवाडी. दुधनवाडी का? हां. इथून आता वरती जाण्याचा मार्ग आहे नाही का? मार्ग आहे मंडळी. तुम्ही आता बघितलं टी स्टॉल जो आहे तो निकम शेठ म्हणून आहेत, त्यांचा टी स्टॉल आहे. त्या टी स्टॉलला जरा चहा पाणी थोडं घेतलं आहे आणि आता आपण चढाईला प्रारंभ करीत आहोत. जवळजवळ 1 तासाची ही चढाई आहे किल्ले वंदनगड म्हणून. चला निघूया आपण. हा बोर्ड दाखवलेला आहे किल्ले चंदनवंदन मार्गदर्शक नकाशा. हे कोरेगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हे 2 जुळे किल्ले आहेत. हा जो आता आपण मार्गक्रमण करतो तो वंदनगड आहे आणि ह्याच्या खाली जो आहे तो चंदनगड आहे. चंदनगडावरती विशेष असं काही नाही, परंतु वंदनगडावरती दरवाजे वगैरे, मंदिर, असं बरंचसं काही वंदनगडावर पाहण्यासारखं आहे. म्हणून वंदनगडावर जाण्याचा निश्चय केला आणि आता निघालो आहोत. चला वंदनगडावरती. इसवी सन 1686 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाचा सरदार अमानतुल्ला खान याने चंदनवंदनगडावर हल्ला करून ते दोन्ही गड काबीज केले आणि असलेली तेथील मुद्देमाल मालमत्ताही त्यांनी ताब्यात घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर राजाराम महाराज व ताराराणी यांनी औरंगजेबाशी जोरदार टक्कर दिली. त्यामुळे चवताळलेल्या औरंगजेबाने 1699 पूर्णपणे किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम आखली. त्यामध्ये सर्वप्रथम त्याने कराडचा वसंत गड काबीज करून पुढे चंदनवंदन हे सर्व गड त्याने काबीज केले. पुढे एक माची येत असून त्या माचीवरती चढल्यानंतर निसर्गरम्य दृश्य आपणास सभोवार पाहता येते. या चंदनवंदनगडाची पूर्वीची नावे शूरगड व संग्रामगड अशी होती. छत्रपती शिवरायांनी ह्या गडाची दोन्ही नावे शूरगड आणि संग्रामगड यांची नावे अनुक्रमे चंदनगड आणि वंदनगड अशी नावे छत्रपती शिवरायांनी ठेवली. हे दोन्ही जुळे किल्ले टेहळणी किल्ले म्हणूनही ओळखले जातात. वंदनगडाच्या पूर्वेकडील बाजूस मध्यभागी
एक मारुतीचे मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिराच्या वरच्या बाजूला पहिला दरवाजा असल्याचे आम्हाला सांगितल्यानुसार आम्ही मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. चंदनगड हा कोरेगाव तालुक्यामध्ये मोडतो तर वंदनगड हा वाई तालुक्यामध्ये येतो. या चंदन व वंदन किल्ल्यामुळे कृष्णा व वासना या दोन्ही नद्यांचे खोरे दुभांगले गेलेले आहे. 1707 साली छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदीतून सुटल्यानंतर त्यांनी प्रथम अजिंक्यतारा हा किल्ला काबीज केला आणि त्याच वर्षी चंदनवंदन हे दोन्हीही गड त्यांनी काबीज केले आणि स्वराज्यात दोन्हीही किल्ले समाविष्ट केले. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या उजव्या बाजूला छोटे मंदिर आहे, तेथून वंदनगडासाठी जायला पायवाट होती, परंतु ती आमची पायवाट चुकली आणि भलत्याच मार्गाने आम्ही मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. एवढी दारुण अवस्था त्या ठिकाणी आमची निर्माण झाली वाट चुकल्यामुळे. पूर्णपणे जंगलातून मार्गक्रमण करीत आम्हाला पुढे सरकावे लागत होते. आता हे फारच बिकट अवस्था आमची झाली, तरी आम्ही आमचा निश्चय सोडला नाही. उजव्या बाजूला चंदनगड दिसत आहे, म्हणजे चंदनगडाच्या पायथ्यानेच वंदनगडाला जाता येते. ही अशा पद्धतीने कसरत करावी लागत होती, पावले जपून टाकावी लागत होती. भयावह अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. एका बाजूला खोल दरी आहे आणि जंगलातून मार्गक्रमण करावं लागत आहे. मार्ग चुकल्यामुळे जंगलात भरकटले गेलो आणि ही अशी दारुण अवस्था निर्माण झाली. हे बघा किती खोल एका बाजूला आहे आणि त्याच्यातून कसा मार्गक्रमण करावा लागत आहे. पूर्णपणे नाविलाज आहे या ठिकाणी झाला. पाय कसं उतरावं लागतंय, किती खोल आहे. खाली डाव्या बाजूला जरी पाहिलं तरी भयान अवस्था निर्माण झालेली आहे. सर, ते शेवटी आम्ही मारुतीच्या मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराच्या बाहेर हा भगवा ध्वज दिसत आहे. मारुतीचं मंदिर आहे हनुमान मंदिर. त्या हनुमान मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन हा जो पूर्वेकडील भाग आहे, वंदनगडाचा पूर्वेकडील भाग आम्ही गडाकडून आलेलो आहोत आणि मध्येच ते हनुमान मंदिर आहे. या वंदनगडाचं वैशिष्ट्य असं आहे, छत्रपती शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659 2:02 अफजल खानाचा कोतरा प्रतापगडावरती बाहेर काढल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मोहीम आखली. परंतु मोहीम आखण्याच्या अगोदर जखम खाण्याचा त्यांनी दरबार भरवला 11 नोव्हेंबरला. आणि जखम खाण्याचा दरबार म्हणजे काय, युद्धामध्ये जे जे सैनिक आपले जखमी झालेले आहेत त्या सर्वांचा दरबार भरवला आणि कोण मृत्यूमुखी पडलेला आहे या सर्वांना त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं महाराजांनी. आणि तेव्हापासून जो सैनिक स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रतापगडच्या युद्धामध्ये काय झालेला आहे, धारातीर्थी पडलेला आहे, त्या सर्वांना पेन्शन योजना
छत्रपती शिवरायाने चालू केली. तेव्हापासून जी छत्रपती शिवरायाने चालू केलेली पेन्शन योजना आजही भारतामध्ये आहे. बघा हे छत्रपती शिवरायांचा वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य काय. आणि त्याच नंतर त्यांनी दुपारी जी मोहीम चालू केली वाई वाई नंतर तुमचा सरळ त्यांनी झडप मारली ह्या चंदन वंदन किल्ल्यावरती. आणि चंदन वंदन किल्ला जिंकला, वर्धनगड किल्ला जिंकला, कराडचे वसंतनगर गड, सदाशिवगड सगळं काबीज करून पुढच्या 21 दिवसामध्ये छत्रपती शिवरायांनी 18 किल्ले जिंकून 28 नोव्हेंबर 1659 काय केलेला आहे, पन्हाळा काबीज करून मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिलेला आहे. असं ह्या एकंदरीत वंदनगडाचं वैशिष्ट्य आहे. असं हे जंगलातून मार्गक्रमण करताना व दरवाजाकडे जाताना वाट चुकल्यामुळे ही अशी परिस्थिती आमच्यावरती निर्माण झाली हे सगळं दिसतंय आता आपल्याला. अशी ही भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली, परंतु जिद्द काही और असल्यामुळे भय वाटले नाही. अखेर 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर महादरवाजाजवळ म्हणजे पहिल्या दरवाजाजवळ पोचलेलो आहोत. ज्यावेळेला ताम्रपटामध्ये उल्लेख आहे 1673 छत्रपती शिवरायांनी सातारा आणि कराड प्रांत जिंकून घेतला, त्यावेळेला चंदनवंदनही त्यांनी जिंकून घेतले, सज्जनगडही त्यावेळेला स्वराज्यात सामील झाला. संपूर्ण जेवढे जेवढे किल्ले आहेत आपले ते स्वराज्यामध्ये सामील केले छत्रपती शिवरायांनी. असा हा वंदनगड किल्ला आहे. चंदनवंदन हे जुळे आहेत, जसं की खांदेरी उंदेरी पुरंदर वज्रगड तसा हा चंदन वंदनगड आहे. आपण ह्या वंदनगडावरती आलेलो आहोत आणि हा पहिला दरवाजा आहे. महादरवाज्यातून आत आपण क्रमण करूया, आतमध्ये बघूया. आतल्या बाजूला 2 अशा देवड्या आहेत म्हणजे पहारेकरांच्या देवड्या आहेत. आता हे जे तुम्हाला दिसते हे दरवाजा बंद केल्यानंतर जे आडणं घालतात आडणं, त्या आडण्यासाठी ह्या 2 छोट्या देवळ्या आहेत. म्हणजे आडणं घातलं की दरवाजा बंद होतो. आणि इकडे पहारेकरांच्या 2 देवड्या आहेत, उजव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहेत, डाव्या बाजूला आहे, असे आहे. चला आपण पुढच्या बाजूला जाऊया. प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज काय आहे, आज छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस आहे म्हणजे जयंती आहे. आजच्या दिवसाला छत्रपती शिवरायांची 394वी शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे. थोडक्यात म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म हा शालिवान शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया, काय फाल्गुन वद्य तृतीया सिंहरास हस्त नक्षत्र सायंकाळच्या प्रथम प्रहरी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवराय माँसाहेब जिजाऊंच्या पोटी जन्मास आले. असं एकंदरीत छत्रपती शिवरायांच्या जन्माची कहाणी आहे. ती आज वंदनगडावर आपण बोलतोय. म्हणजे मनामध्ये असा एक विचार केला होता की आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे तर कुठल्या तरी गडावरती एका ठिकाणी जायचं. 1.5 तास अथक परिश्रम पूर्वेकडून दरवाजातून, म्हणजे असा अवघड आहे, नुसतीच
पायवाट आहे, जंगल आहे पूर्ण, पण निर्धाराने चढण्याचा निर्धार केला आणि तो पूर्ण 1.5 तास तुम्ही चढण केल्यानंतर 1.5 तासाच्या चढणीनंतर हा महादरवाजाच्या समक्ष आलो आहे. आता मी महादरवाजा वरती जो पॅसेज आहे तिथून मी हे बोलत आहे. आता चला तो दुसरा 2 नंबरचा दरवाजाला आपण जाऊया. ह्या 2 नंबर दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेली असून दरवाजाच्या वरती एक उर्दू भाषेमध्ये दगडी शिलालेख आहे. त्याचा अर्थ काही माहीत नाही. हे आदिलशाहीच्या कारकिर्दीमध्ये हा दरवाजा निर्माण करण्यात आलेला आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. तरीही या गडाचं अर्थातच ह्या दरवाजाचं चांगल्या पद्धतीने संवर्धन करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा वरून कधीही कुठल्याही क्षणी तोडी कोसळू शकतात अशी ह्या दरवाजाची परिस्थिती आहे. इतिहासप्रेमींनी या ठिकाणी आल्यानंतर आवर्जून दगड आपल्या डोक्यात पडणार नाही किंवा त्यानं काही अपघात घडणार नाही याबाबत दक्षता घेणं अत्यंत जरुरीचे आहे असे मला सांगावे असे वाटते. आणि होत होत अजून तसा विचार करतो 12व्या शतकामध्ये शिलार भोज 2 हा बांधलेले 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 1100 वर्षे झाली. 1100 तरीही ह्या दर्जा भरलेल्या तुम्हाला कशा दिसत आहेत बघा. कुठेही काही खट नाही. त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे आज बघायला अजून तसंच आपल्याला दिसत आहे. किती मजबूत प्रकारे हे पूर्वीचं बांधकाम असेल त्याचं एक दृश्य आपल्याला पाहूया. अशा तऱ्हेनं आपण किल्ल्यावर पोचलेलो आहोत. हे जे समोर पाहतो आहे ते राजवाड्याचे म्हणजे अवशेष असावेत असे दिसून येत आहे. सूर्य पूर्णपणे खाली ढळलेला आहे.
त्याच्यामुळे शूटिंग व्यवस्थित होत नाही. समोरच्या बाजूला जे आपण पाहतो आहे हे धान्याचे कोठार आहे. पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी अशा कोठारांचा उपयोग केला. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. पुढील बाजूस जे दिसत आहे ते तो गडाचा बालेकिल्ला असून एकूण त्या ठिकाणी 4 तलाव आहेत. या किल्ल्यावरून जर्डेश्वर डोंगर, कल्याणगड, महाबळेश्वरचा विभाग आणि सातारा शहर असे सर्व आपल्यास पाहता येते. सध्या जी आपलं वंदनगडाचं सर्व पाहून झालेलं आहे आणि इथूनच आता आम्ही आमच्या घरी प्रस्थान करीत आहोत. पहा, गड उतरताना सुद्धा कसरत करावी लागत आहे. उजव्या बाजूला भयान खोल दरी आहे. सूर्य मावळतीला गेलेला आहे.